नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामते संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना। आजच्या या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये म्हणजे आता अनलॉक फेज सुरू झालेली आहे। डिसेंबरपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि मग यामध्ये गणित या विषयाचं मार्गदर्शन या व्हिडिओ तासिका मालिकेतून आम्ही करत आहोत। मित्रांनो, साधारणपणे मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित लेखकांची अतिशय सुंदर आणि चांगली पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। त्यातून तुम्ही अंकगणिताचा म्हणजे स्पेशली गणिताच्या या 29 प्रकरणाचा अभ्यास करत आहात। परीक्षेमध्ये जे येतं, साधारणपणे समजा 100 मार्काचा पेपर असेल तर 20 ते 25 प्रश्न गणिताचे विचारले जातात। गणित आणि बुद्धिमत्तेचे मिळून गणिताचे प्रश्न, सर्वच प्रश्न खूप सोपे असतात, नाही असं नाही, परंतु मिरिट ठरवणारे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न 3 ते 4 असतात, जे की सर्वसाधारण विद्यार्थी सोडू शकत नाही। रिझन असं आहे की हे प्रश्न ज्यांनी खूप सराव केलेला आहे, ज्यांनी खरोखर खूप अभ्यास केलेला आहे, असेच विद्यार्थी ते प्रश्न अटेम्प्ट करू शकतात। कारण या प्रश्नासाठी जे तर बौद्धिक पातळी थोडीशी वरच्या लेवलची लागते, त्याचबरोबर सरावही होणं खूप आवश्यक असतं। असे काही प्रश्नांची आज निवड केली, असे 3 प्रश्न आज तुम्हाला मी समजावून सांगणार आहे की जे परीक्षेमध्ये खरोखर विचार प्रवर्तक असतात। जर ते प्रश्न माहिती नसले तर आपला जास्तीत जास्त वेळ तो प्रश्न सोडवण्यामध्ये जातो। असे 3 प्रश्न आज या व्हिडिओ मालिकेतून, या तासिकेतून आज समजावून सांगणार आहे। तर मित्रांनो, जे कोणी मित्र पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत, अशा भावांना बहिणींना माझी अशी विनंती असेल की आमचं हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। त्याचबरोबर गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टीच्या वतीने 1 सप्टेंबर 2020 पासून 6 महिन्याची ऑनलाईन पोलीस भरतीचे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये 12वीपर्यंतच्या क्वालिफिकेशनवर आधारित ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्यांच्या गणिताचे रेग्युलर 6 महिन्याचे ऑनलाईन क्लासेस 1 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणार आहेत। तुम्हाला जर त्यामध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर कृपया 94 21 32 68 18 या आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं संपूर्ण नाव व पत्ता आम्हाला पोस्ट करा, म्हणजे मग आम्ही तुम्हाला प्रवेशाची प्रक्रिया समजावून सांगू। कालावधी हा 1 सप्टेंबर ते 1 मार्च 2021 पर्यंत 6 महिने गणिताचे 29 प्रकरण जे स्पर्धा परीक्षेला विचारतात ते यामध्ये संपूर्णपणे शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल। तो वळूया आजचा जो पहिला प्रश्न या ठिकाणी निवडलेला आहे तो प्रश्न बघा मित्रांनो। प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न, आज आपण 3 प्रश्न या ठिकाणी सोडून पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे 6 गुणिले 74 गुणिले 7 गुणिले 4 गुणिले 6 गुणिले 7 गुणिले 4 गुणिले 7 या गुणाकाराच्या उत्तरात 1 स्थानी येणारा अंक कोणता असेल? तर मग मित्रांनो, होतं काय की साधारणपणे हा प्रश्न जर माहिती नसेल मग परीक्षेमध्ये हा प्रश्न आल्यानंतर जो पहिल्यांदाच भरती देतोय असा आपला ग्रामीण भागातील तरुण परीक्षेमध्ये या सर्व अंकांचा गुणाकार करत बसतो आणि साधारणतः त्याला 5-10 मिनिटं वेळ त्या ठिकाणी जातो, पर्यायाने त्याला इतर प्रश्न सोडवायला वेळ पुरत नाही। आणि पेपर झाला की तो काय बिट्यानो, पेपर फार सोपा होता, गणितात लईच सोपं होते, परंतु माझा पेपर पूर्ण सोडवणं झाला नाही, कारण काय तर हा गुणाकार करत बसला। एकम स्थानी काय आहे हे विचारलेले, नीट प्रश्न वाचायचा की या 3 संख्यां 4 संख्यांच्या गुणाकाराची एकम स्थानी काय आहे। आणि म्हणून याची सोपी ट्रिक मी या ठिकाणी समजावून सांगतोय, नीट लक्ष द्या, तीनही संख्यातील एकम स्थानचा अंक घ्यायचा, इथं किती आहे 4, इथं किती आहे 9, या ठिकाणी किती आहे 3,
या ठिकाणी किती आहे 6. तर मित्रांनो फक्त यांचाच गुणाकार करायचा, त्यामध्ये एक ट्रिक वापरायची, पहिल्या दोघांचा गुणाकार करायचा, नंतर या दोघांचा गुणाकार करायचा. आता 4 9 किती होतात 36 गुणिले 3 6 किती होतात 18. पुन्हा ताण नाही घ्यायचा. आता 36 गुणिले 18 तर हाही गुणाकार करत बसायचा नाही. तर याही ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, इथल्या एकम स्थानी किती येतात आता 6 आणि 8 यांचाच मित्रांनो गुणाकार करायचा. 6 आणि 8 चा गुणाकार केला तर 6 8 किती होतात 48. आणि म्हणून मग एकम स्थानी येणारा अंक कोणता आहे 8. एकदम सिंपल, अतिशय सोपं टेक्निक आणि ट्रिक वापरून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. चारही संख्यांचा गुणाकार करायची गरज पडली का मित्रांनो, तर बिलकुल गरज नाही पडली. आणि केवळ हे माहिती नसलं की मग मात्र परीक्षेमध्ये आपली फसगत होते. मी प्रत्येक व्हिडिओतून सांगत असतो की पॉझिटिव्ह ऑपरेशन जा, पॉझिटिव्ह थिंकिंगचं असलं पाहिजे, असं बरंच काही सांगतात, मोटिवेशनल व्हिडिओमध्ये सांगतात. हे काहीही कामी येत नाही जोपर्यंत आपण सराव करत नाही तोपर्यंत. नुसतं तुम्ही मोटिवेशनल स्पीच ऐकलं, यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले, कोणी तुम्हाला प्रेरित करायला लागलं, पुस्तक वाचायला लागले, याने तुम्ही प्रेरित होणार नाही. प्रेरणा ही तुमच्या आतमध्येच आहे मित्रांनो, आणि ती प्रेरणा ओळखण्यासाठी, ती प्रेरणेला धार येण्यासाठी काय करावं लागतं, अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. याच्याशिवाय प्राप्त परिस्थिती बदलायची असेल तर दुसरा कोणताही पर्याय नाही. तो पर्याय आहे 24 तासातील कमीत कमी 16 तास जे आहे तर तुम्हाला अभ्यास आणि तुमची शारीरिक चाचणी 2 टाइम याच्यातच व्यतीत करायचा आहे. उरलेल्या 8 तासामध्ये तुम्हाला जेवण आणि तुमची झोप असं मॅनेजमेंट करावं लागेल. तेव्हा कुठं तयार झालेल्या या तीव्र स्पर्धेमध्ये तुमचा निभाव लागेल. जागे व्हा, झोपेत राहू नका. लेखी परीक्षेला 100 मार्काचं टार्गेट धरून चला. 100 मार्क जर तुम्हाला पडले तरच तुम्ही शारीरिक चाचणीसाठी पात्र होताल असं गृहीत धरा. यावर्षी कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जी काही आपल्याकडं परीक्षा, पोलीस भरतीची लेखी परीक्षा अगोदर होणार आहे, तर ही परीक्षा, या परीक्षेतून जे मिरिट येते ते खूप हाय स्टँडर्डचं राहणार आहे. आणि म्हणून हे मिरिट वारंवार कळकळीने सांगतो भावांनो आणि बहिणीनो, हे मिरिट फक्त बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित यावरतीच खालीवर होतं. हे 2 विषय, गणित तुम्हाला चांगलं जमलं की ऑटोमॅटिक तुम्हाला बुद्धिमत्ता चांगली जमणारच आहे. आणि म्हणून या छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या आहेत तर त्या तुम्ही उपयोगात आणा. माझ्या आत्तापर्यंतच्या एकंदरीत इतक्या अनुभवावरून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, गाफील राहू नका. गाफीलपणा हा तुम्हाला अपयशाच्या पायरीवरून खाली ढकलून देतो, म्हणून जागेवा. तर चला आता घेऊया दुसरा प्रश्न. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल. अशा पद्धतीने गुणाकाराच्या संख्या आल्या आणि एकम स्थानी काय येईल असं जर विचारलं तर भावांना आणि बहिणींनो ही ट्रिक वापरा. कुठलाही गुणाकार करू नका, फक्त एकम स्थानचा गुणाकार करत जा आणि मग त्यातून तुम्हाला उत्तर प्राप्त होईल. आणि एकदा ही ट्रिक माहिती असली की एका मिनिटामध्ये तुम्ही हे उत्तर पूर्ण करू शकता. तर सर्वांना हा प्रश्न समजला असेल असं समजतो. आणि आता वळूया आपण आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न बघूया आता काय प्रश्न आहे तो मी बोर्डवरती लिहितो. हा घातांकाच्या स्वरूपात विचारलेला प्रश्न आहे आणि जर याची ट्रिक माहिती नसेल तर मग मात्र हा प्रश्न तुम्ही सोडवू शकणार नाही. प्रश्न असा आहे, 251 72 3547 या गुणाकाराच्या या संख्यांच्या गुणाकाराच्या एकमस्थानी कोणता अंक येईल. या संख्यांच्या गुणाकाराच्या एकम स्थानी कोणता अंक
किंवा कोणता अंक असेल। तर आता मित्रांनो याही प्रश्नाला सिंपल ट्रिक आहे आणि ही जर तुमच्या लक्षात आली तर मग मात्र परीक्षेमध्ये तुम्ही एकदम आरामात हा प्रश्न सोडवू शकाल। प्रश्नाचे घातांक थोडेसे वर गेलेले तेवढे ऍडजस्ट करून घ्या आणि आता बघूया आपण याचं उत्तर कशा पद्धतीने आहे। चला प्रश्न तुम्हाला सर्वांना दिसला असेल, थोडेसे या ठिकाणी दोन बल्बचे डॉट्स आहेत त्यामध्ये ते घातांक नाही आहेत, परंतु मी नव्याने प्रश्न खाली लिहितोय। 251 चा घातांक दिलेला आहे 72 गुणिले 3547 चा घातांक दिलेला आहे 153। आता प्रश्न असा पडतो की एवढ्या मोठ्या संख्या कुठं तिचे अवयव पाडणार, काय करणार, गुणाकार भांगडी, आणि मग आपला ग्रामीण भागातला जो पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा पोलीस भरतीची परीक्षा देतोय तर तो हा प्रश्न सोडून देतो, काहीतरी आपलं डोळे झाकून जिथं टेकल तिथं ते उत्तर देऊन टाकतो। तर तसं करू नका, याचे ट्रिक समजावून घ्या। या संख्येचे एकवस्थानी किती आहे 1, नीट बघा। म्हणून डायरेक्ट 1 घ्यायचा, 1 चा 72 वा घातांक गुणिले याच्या एकमस्थानी किती आहे 7, 7 चा कितवा घातांक 153 घातांक। मग आता 1 चा 72 वा घातांक किती येतो 1 येतो, 1 चा कितवाही घातांक घेतला इकडे लिहितो इथं दिसणार नाही तुम्हाला या ठिकाणी, आणि इंक चेंज करतो, रेड इंकमध्ये लिहितो म्हणजे थोडंसं डिफरन्स लक्षात येईल। 1 चा कितवाही घातांक घेतला मित्रांनो ते 1च येतो, गुणिले आता 7 चा 153 वा घातांक। मग 7 च्या पाड्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 7 गुणिले 7 49, 49 गुणिले 7 किती होतात 343 बरोबर। या ठिकाणी लिहून दाखव 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 साथी 49, 49 साठी किती होतात 343, आणि 343ला जर आपण 7 ने गुणलं तर 7 3 33 म्हणजे एकम स्थानी 1 येणार आहे, म्हणजे आपल्या लक्षात येतं 7चा 4था घातांक जर आपण केला तर काय येणार आहे 1 येणार। परंतु मग आता ह्या 153ची फोड करायची, तर मग 153ला भाग दिला समजा आपण 4 ने तर इथं किती आहे 15 आहे, तर मग 4 3 12, आता 4 3 12 केल्यानंतर खाली शिल्लक राहिले 2 म्हणजे किती झाले 3 राहिले म्हणजे किती झाले 33, तर मग 33 झाल्यानंतर 4च्या पाड्यामध्ये 33 च्या जवळची संख्या 4 8 32, आता 1 7 शिल्लक राहिला म्हणजे इथं गुणिले 7 राहिले राईट, म्हणजे या 7चा घातांक किती येईल। आता इथं आपण काय केलेलं आहे मित्रांनो, घातांकाची प्रॉपर्टी वापरली ती आहे ए रेस टू एम क्रॉस ए रेस टू एन असते ए रेस टू एम प्लस एन, थोडंसं क्लिष्ट आहे परंतु लक्षात घ्या हे टेक्निक। म्हणजे या ठिकाणी किती झाले 152, 152 7चा घातांक गुणाकारात घातांक पाया समान असल्यास गुणाकारात घातांकांची बेरीज होते, 7 7 पायासारखा 152ला हा एक किती झाला 153, गणितात आपण काहीही बदल केलेला नाही। तर आता बघा मग या ठिकाणी 1 गुणिले 7चा 4था घातांक किती येणार 1 चा घातांक किती राहिला आता वरती शिल्लक 38 बरोबर आहे, गुणिले इथं किती 7चा पहिला घातांक 7 म्हणजे 1 गुणिले 1चा घातांक 1 गुणिले 7, आणि 1 1 गुणिले 7 जर केला गुणाकार तर तो गुणाकार किती येणार आहे मित्रांनो 1 7 7, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे 7 7। अत्यंत बारकाईने हा प्रश्न लक्षात घ्या, कारण हे टेक्निक जर तुम्ही आत्मसात केलं तर परीक्षेमध्ये एकदम 1/2 मिनिटामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवता। पाहता क्षणी प्रश्न फार मोठा आहे, बघा 251 चा 72 वा घातांक गुणिले 3547 चा 153 वा घातांक या संख्यांच्या गुणाकाराच्या एकम स्थानी कोणता अंक येईल, अशा पद्धतीचे विचार प्रवर्तक एखादे 2 प्रश्न या प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हटकून दिलेले असतात, आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य बौद्धिक कृतीचा आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी गांगरून जातो ज्याने सराव केलेला नसतो तो, म्हणून लक्षात घ्या। मग काय केलं या ठिकाणी आपण गणित मांडून घेतलंय तुमच्या समजण्यासाठी, इथं एकम स्थानी 1 हे 1 चा 72 वा घातांक, इथं 7 हे 7 चा 153 वा घातांक, 1 चा कितवाही घातांक असला किंमत 1च येते, आता 153ची फोड करत असताना पाया 7 हे 7ची किंमत 7च्या कितव्या पटीमध्ये 1 किंमत येते ते पाहण्यासाठी आपण 7चा गुणाकार केला, तर 7 7 49 साठी 343ला 7 ने गुणलं तर एकम स्थानी 3 3 7 21 म्हणजे इथं येणार आहे 1, आपण
सात चा कितवा घातांक घेतला चौथा, म्हणजे 153 ची फोड करायची, 153 ला 4 ने भाग दिला तर आले 38, 17 शिल्लक राहिला म्हणजे तुम्ही इथं गुणाकार घेतला. इथं घातांकाची गुणाकाराची प्रॉपर्टी वापरली, पाया समान असल्यास गुणाकारात घातांकांची बेरीज होती, दोन्ही ठिकाणी पाया समान आहे, 138 चोक होतात, 152 152 हा 153 म्हणजे नंतर कुठलाही बदल झालेला नाही. चारच्या चौथ्या घातांकाची किंमत येते 1, म्हणजे 138वा घातांक गुणिले 7चा पहिला घातांक म्हणजे 7, 138वा घातांकाची किंमत 1 गुणिले 7 गुणिले 1 म्हणजे 7 + 7 म्हणजे किती येईल एकमस्थानी 7. तर मित्रांनो, आशा करतो की हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेल. तर अशाच पद्धतीने अजून एक प्रश्न या ठिकाणी येतोही प्रश्न तुम्हाला आता मी बोर्डवरती लिहितो. तर मित्रांनो, असे हे जे काही प्रश्न राहतात पाहता क्षणी वाटतात अरे बापरे मयो लईच अवघड प्रश्न आहे असं आपण म्हणतो, आणि मग मला हे जमणार नाही, मला हे येणार नाही, का येणार नाही? जर तो प्रश्न तुमच्या पाहण्यातच नाही, तुम्ही सोडवलेलाच नाहीये, तर मग तो प्रश्न तुम्हाला परीक्षेत कसा सोडवता येईल? आणि म्हणून मग आपण काय करतो की त्या ठिकाणी आपण हार मानतो, आपलं शस्त्र म्यान करतो, आणि मग देवाचा हवाला घेऊन कुठलं तरी एक उत्तर आपण शेवटच्या क्षणी बेल वाजायच्या 5-10 मिनिटं अगोदर आलं तर आलं नसतं गेलं तेल लाईल म्हणून मग तो प्रश्नाचं उत्तर कम्प्लीट करून टाकतात आणि पर्यायाने मग झटत राहतात. 4-4, 5-5 वर्ष जातात, आपल्या लक्षात येत नाही, आपण गणित सगळं सोडवतो पण मिरिट का येत नाही? तर मिरिट या प्रश्नांमध्ये असतं. हे असे लपलेले प्रश्न तुम्हाला वापस घेऊन येतात. चला बोलूया आता तिसरा आणि शेवटचा आजचा जो प्रश्न आहे तो प्रश्न याच पद्धतीचा आहे की 264 चा घातांक 164 चा 103 वा घातांक तिसरा प्रश्न 264 चा 103 वा घातांक आणि 264 चा 102 वा घातांक या संख्यांच्या बेरजेत एकम स्थानी कोणता अंक असेल बघा. आता मागच्या गणिताप्रमाणे इथंही घातांक दिलेले आहेत, आपल्याला घनपर्यंत पाठ नाही, 30 पर्यंत इथं ते एवढे 101, 102 दिलेले आहेत, मग कसे करायचे असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. परंतु याही ठिकाणी सोपी ट्रिक जर वापरली मित्रांनो तर हाही प्रश्न अतिशय सोपा आहे. बघूया आता तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. प्रश्न पुन्हा एकदा मी या ठिकाणी लिहून घेतो. 102 ला पुढे घेऊया, 264 चा घातांक 102 अधिक 264 या ठिकाणी 204 झाले, 264 आहे, 264 चा घातांक 103. आता यातून काय करूया की सुरुवातीला 264 चा 102 वा घातांक कॉमन काढूया. कंसामध्ये शिल्लक राहील 1 आणि इथं राहील 264, कारण 102 गुणिले हे केलं तर काय गुणाकारात घातांकांची बेरीज होती, 102 हा 1 किती होईल 103. ही स्टेप तुम्हाला सर्वांना समजली असेल, कारण मागच्या गणितामध्ये आपण अशा पद्धतीने कॉमन काढला. तर आता तुम्हाला हे सर्वांना समजलं असेल असं प्रयत्न होतो. आता बघा त्याच टेक्निकने काय होईल, इथं 264 चा घातांक 102 गुणिले कंसामध्ये किती 264 कंस काढून घेतला तर 264 ने किती झाले 265. एकदम सिम्पल. आता बघा मित्रांनो इथं एकमस्थानी किती 4, म्हणून 4चाच घातांक घ्यायचा 102, कारण आता एकमस्थानचं बघायचं आणि या ठिकाणी किती 265 एकमस्थानी किती आहे 5, दुसऱ्या फंद्यातच पडायचं नाही, एकमस्थानी जो अंक दिलेला आहे तोच घ्यायचा. 4चा घातांक 102 आणि या ठिकाणी एकमस्थानी आहे 5, कारण आपल्याला विचारलेलं आहे एकमस्थानचा अंक. आणि मग आता त्यापुढे काय करणार आहोत आपण, मगाशीच्या गणिताप्रमाणेच 4ची फोड करून घ्यायची. आता 4ची फोड करत असताना जे आहे 102 ला जर आपण 4 ने
एक से दोन ला ज्यावेळेस आपण चार ने भाग देऊ म्हणजे त्याच्या अवयवाच्या जवळ जाऊ तर तेव्हा आपल्या लक्षात येईल की चार दुनी आठ म्हणजे एकशे दोन ला चार ने जर भाग दिला तर चार दुनी आठ दोन नंतर खाली शिल्लक राहिले दोन म्हणजे चार पंचे वीस बरोबर आहे चार ने भाग देत आहोत म्हणून इथं आपल्याला लिहावा लागेल चारच्या चौथ्या घातांकाचा पंचवीसावा घातांक आता पंचवीस चौकीत झाले शंभर कारण घातांक मधला नियम काय ए रेस टू एम ब्रॅकेट क्लोज रेस टू एन असले तर ए रेस टू एम क्रॉस एन होत मग इथं शिल्लक किती राहिलाय मग चारचा शंभर झाल्यानंतर दोन शिल्लक राहिले म्हणजे चारचा वर्ग गुणिले पाच आता बघा मित्रांनो चारच्या चौथ्या घातांकाचा कितवा घातांक आहे पंचवीस गुणिले काय चारचा वर्ग गुणिले पाच आता चारचा चौथा घातांक म्हणजे किती चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट आणि चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट आणि चौसष्ट गुणिले पुन्हा चार किती होतात दोनशे छप्पन म्हणजे इथं आपल्याला या ठिकाणी जे आहे चारच्या चौथ्या घातांकाचा किती येणार एकमस्थानी सहा आता सहाचा पंचवीसावा घातांक गुणिले इथं काय चारचा वर्ग सोळा सोळाच्या एकमस्थानी किती आहे सहा गुणिले पाच आणि सहाचा पंचवीसावा घातांक घेतला तर किती येणार एकमस्थानी सहाच गुणिले सहा गुणिले पाच आणि गुणाकार जर केला सहा सात छत्तीस गुणिले पाच होतात एकशे ऐंशी आणि म्हणून मग मित्रांनो एकशे ऐंशीच्या एकमस्थानी किती आहे शून्य आणि म्हणून या गणिताचं उत्तर किती येणार आहे शून्य म्हणजे एकमस्थानी काय राहणार आहे शून्य तर मित्रांनो याचं विश्लेषण व्यवस्थित लक्षात घ्या काही तुमची शंका असल्यानंतर बिनधास्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा अशा पद्धतीच्या या उदाहरणामध्ये जरी हे लिहून दाखवले वेळ लागला परंतु असं काही नाही तुमचा सराव झाल्यानंतर तुम्ही अतिशय वेगाचे गणित सोडू शकता आशा करतो मित्रांनो आजची सर्व उदाहरणं तुम्हाला चांगल्या रीतीने समजली असतील तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आमचं हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्या सूचना आम्हाला लिहून कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये